उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोल्हापुरातील दोन्ही जागेवर दावा. कोल्हापुरातून विजय देवणे आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे इच्छुक. कोल्हापुरातले विद्यमान दोन्ही खासदार लोकांच्या संपर्कात नसल्याने लोकांची नाराजी. दोन्ही खासदारांचा येत्या निवडणुकीत पराभव होणारच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांची प्रतिक्रिया. मंगळवार 8 फेब्रुवारीपासून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर. कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्नांवर घेणार जनता दरबार. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब दिनांक 8 रोजी कोल्हापूरला येत आहेत आणि त्या जनता दरबारामध्ये आम्ही तुमच्या माध्यमातून जे कोल्हापुरातील काही लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत की अनेक वेळा ते फिऱ्या मारतायत, जिल्हाधिकारी कार्यालय दरबारात जात आहेत आणि तिथं स्क्रुटिनीच्या नावाखाली आणि वेगवेगळ्या नावाखाली फक्त तिथं थोटलान चालतं, त्यांना न्याय मिळत नाही. अशा लोकांनी आमच्या जनता दरबारामध्ये त्यांनी यावं, त्यांना न्याय देण्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करणार आहोत. त्याचप्रमाणे अनेक प्रलंबित प्रश्न ह्या कोल्हापुरात आहेत की जिथं न्याय कोल्हापूरला मिळत नाही आहे. कोट्यवधी रुपये इथं आले म्हणतात कोल्हापुरामध्ये, पण गेले कुठं? कुणाचा विकास झाला? कोल्हापुरात विकास कुठं झालेला दिसत नाही आहे. मग 100 कोटी रस्ते असू देत, मग CPR मधले करप्शन असू दे मोठ्या प्रमाणात, तुमचं अंबाबाई मंदिरातल्या साड्या चोरीचं प्रकरण असू दे, अनेक प्रकरणं अशी आहेत. बळवामाची इथं चोरी झालेली प्रकरणं आहेत. हा तुम्ही तुमच्या माध्यमाने, आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करतोय, फक्त न्याय मिळत नाही कोल्हापुरात. आपल्या तो का मिळत नाही, ती जबाबदारी शासनाची आहे. पण तू एकामेका लागेबंदी असल्यानंतर राजकारणासाठी कुणाला दुखवायचं नाही, न्याय द्यायचा नाही कुणाला, अशा पद्धतीने ह्या कोल्हापूरने महाराष्ट्रात काम चाललेलं आहे. आणि म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी अंबादास दानवे साहेबांना सगळ्या महाराष्ट्रात जनता दरबार घ्या आणि जनता दरबार जाऊन जनतेची गारणे काय ती ऐका, त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्या त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे ती 8 तारखेला कोल्हापुरात येत आहेत. एक 2-3 तासासाठी कार्यक्रम असेल तो, परंतु जी लोक येते त्यांना सगळ्यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन आम्ही करून प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन ज्यांचं प्रामाणिक काम आहे, ज्यांचं कायदेशीर काम आहे, त्यांना न्याय द्यायचं काम आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकांच्या आम्ही पदाधिकाऱ्यांनी करणार आहोत. लोकसभेची चांगल्या पद्धतीने तयार झालं आहे आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रात चांगल्या संख्येने आमचे खासदार येणारच आहेत आणि इथले दोन्ही खासदार आता विद्यमान आहेत ते पराभूत हे नक्की होणार आहेत आणि उद्धव साहेब जे आम्हाला खासदार देतील ते दोन्ही खासदार आमचे विजय होतील याची आम्हाला खात्री आहे. नावाची चर्चा सध्या कोल्हापूरसाठी दोन नावाची दिली, ती कुठली नाव आहे त्यांनी काय? नाही काय तिची काय कल्पना नाही अजून मला काय. राज्यसभेत समजा काय नाही, आम्ही आता जी नावं दिले ते सुनील मोदी साहेबांनी तुम्हाला सांगितली, ती नावं आम्ही त्यांना प्रयत्न केलेली आहे. आम्ही ती राष्ट्रपती नाही इच्छा व्यक्त केली आहे. आता प्रत्येक पक्षाला वाटतं की इथं कसं आहे, आता खूप सोपं आहे आता इथं जिंकून येण्याचं, कारण एकंदरीत सगळं कारभार ह्या दोन्ही आता विद्यमान खासदार बघितलं तर प्रचंड नाराज आहे. तुमच्या माध्यमातून बघितलं, तुम्ही ग्राउंड रिपोर्टला जाऊन तुम्ही लेवलला रिपोर्ट घ्यायला लागलाय. लोक काही लोक म्हणतात आम्ही बघितलंच नाही, आम्हाला दिसलेच नाहीत, कोण आहेत खासदार माहित नाही, ते दुर्दैव आहे कोल्हापूरचं. म्हणून प्रत्येकाला वाटतं की इथं आता ही निवडणूक दोन्ही ठिकाणी सोपी आहे. सोपी असल्या कारणानं भाजपची यंत्रणा खळबळून जागी झालेली आहे. वारंवार त्यांची लोक येत आहेत, वारंवार प्रयत्न करतायत, काही प्रयत्न किती प्रयत्न केले भाजपच्या नेतृत्वाने तरीही तुम्हाला तो काही उपयोग होणार नाही. दोन्ही खासदार इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे देतील तेच दोन निवडून येतील. आम्ही आमच्या वतीने दोन नावं आम्ही दिलेली आहेत तिथं, ही दोन नावं आम्हाला सांगितलं निष्ठावंत शिवसेनेत असायत, आमची भूमिका मांडलेली आहे. परंतु आमची भूमिका काय असणार आहे, आमची इच्छा काय असणार आहे, ह्याच्यावर शिवसेना चालत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझे आदेश चालते. आम्ही विजय देवणेंचं एक नाव ते सुचलं होतं, संजयबाबांचं नाव सुचलं होतं, तिसरं उमेदवार सुद्धा इच्छुक होते आणि कोणतं त्यांचं नाव सुचलं होतं, आम्ही सगळ्याची तिघांची नाव सुचवतो तिथे. आम्ही निष्ठावंत आम्ही दोघांना द्या असं आम्ही मागणी केलेली आहे. राज्यसभेच्या सर्वे